हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 13 फेब्रुवारी, वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे गणेश जयंती. तर हा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्वाचा आणि खास असा दिवस मानला जातो. तर या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी गणेश जयंती ही साजरी केली जाते. त्याचबरोबर या गणेश जयंतीला माघी गणेश जयंती आणि तिळकुंद चतुर्थी या नावानं सुद्धा ओळखलं जातं. तर पहा, या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे आणि काही उपाय सुद्धाही आपल्याला या दिवशी करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी 21 तांदळांच्या दाणांचा अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे. हा उपाय जर आपण या दिवशी केला तर उद्या आपल्या मनातल्या सगळ्या कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण होतील आणि आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्तीची भरभराट होईल. घरातलं दारिद्र्य गरिबी ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल. तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि असेच जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, आपल्याला स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ, गंगाजल आणि पंचगव्य जे आहे तर ते टाकायचं आहे आणि त्याने स्नान करायचं आहे. स्नान झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारे विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पांवरती आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर तुम्हाला थोडेसे पाटावरती तांदूळ टाकायचे आहेत आणि फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्थापन करायची आहे. तांदळावरती थोडासा हळद कुंकू सुद्धा अर्पण करायचा आहे आणि स्थापना केल्यानंतर त्यांना प्रिय असणाऱ्या 21 दुर्वा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. हळदीमध्ये तुम्हाला आणि तुपामध्ये थोडस बुडवायचं आहे आणि अशा या दुर्वा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. त्यांना नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. मोतीचूरचे लाडू, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, मोदकाचा नैवेद्य किंवा तिळगुळाचे नैवेद्य किंवा तिळाच्या लाडूचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे. उद्या गणेश जयंती आहे तर उद्या तुम्हाला तिळाचा नैवेद्य हा आवर्जून अर्पण करायचा आहे. पांढरे तीळ जे आहे तर ते गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून आपल्याला ठेवायचे आहेत. आणि घरातील एका व्यक्तीने सेवा केली म्हणजे सर्व काही पूजा केली, तिचा नैवेद्य वगैरे ठेवला तर प्रत्येक व्यक्तीने थोडे थोडे तीळ जे आहेत तर ते बाप्पांवरती आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि आपल्या मनातली इच्छा सुद्धा आपल्याला व्यक्त करायची आहे. गणेश जयंतीच्या दिवशी आपण जर तीळ अर्पण करताना आपली इच्छा व्यक्त केली तर नक्कीच आपली इच्छा ही पूर्ण होत असते. आपल्या घरामध्ये जी मुलं असतात, मग लहान मुलं असतील, मोठी मुलं असतील, तर त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे. त्यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल आणि तुमच्या कठीणातील कठीण इच्छा या फक्त 1 दिवसामध्ये पूर्ण होतील. घरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर त्यावरती तुम्हाला हा उपाय करायचा आहे. घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर उद्या आवर्जून तुम्हाला मूर्ती खरेदी करायची आहे आणि तिची विधिवत स्थापना सुद्धा आपल्या देवघरामध्ये करायची आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचं वाईट संकट, अडचणी, विघ्न येत नाहीत आणि घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होत असते. तर त्यामुळे तुम्ही उद्या आणू शकता. फक्त मूर्ती आणल्यानंतर आपल्याला सांगितल्याप्रमाणे पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक हा करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर तिला अतिशय विशेष महत्व असतं. मूर्ती जर जुनी असेल आणि तुम्हाला जर नवीन घ्यायची इच्छा असेल तर ती सुद्धा तुम्ही उद्या आणली तरीही चालेल. तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय करण्यासाठी 21 अखंड तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. तुटलेले, फुटलेले किंवा जे बारीक तुकडा तांदूळ असतात तर असे तांदूळ घ्यायचे नाहीत. अखंड तांदळाचे जे दाणे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत. या तांदळावरती थोडासा हळद कुंकू टाकायचं आहे आणि तुम्हाला त्याला त्या अक्षदाना लाल पिवळ्या रंगाचा बनवायचा आहे. त्यानंतर या अक्षदा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि बाप्पांच्या समोर तुम्हाला दीप प्रज्वलित करायचा आहे आणि समोर बसायचं आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा 21 वेळेला जप करायचा आहे. तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन गणपती बाप्पांचं अथर्व शिष्य तुम्हाला 3 वेळेला आवर्तन म्हणायचे आहेत. 11 किंवा 21 वेळेला किंवा 108 वेळेला म्हटले तरीही चालतील.
तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढ्यांदा तुम्हाला ही आवर्तन म्हणायची आहेत. त्यानंतर गणपती बाप्पांचं जे संकटनाशक स्तोत्र आहे तर ते सुद्धा तुम्हाला 21 वेळेला किंवा 1 वेळेला पठण करायचं आहे, किंवा तुम्ही फक्त 3 वेळेला पठण केलं तरीही चालेल. तर या ज्या सेवा आहेत म्हणजे गणपती अथर्व शिष्य आणि 3 वेळेला तुम्हाला गणपती अथर्व शिष्य आणि 3 वेळेला गणपती संकटनाशक स्तोत्र तुम्ही पठण केलं तरी सुद्धा चालेल. तुम्हाला जर लिहिता वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. त्यानंतर याच्या अक्षत आहे तर त्या आपल्या हातामध्ये घेऊन ती मूठ आपल्याला बंद करायची आहे आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती आपल्याला मनोभावे प्रार्थना करून व्यक्त करायची आहे. बाप्पांकडे आपल्याला इच्छापूर्तीसाठी साकडं घालायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यातली एक एक अक्षदा हातामध्ये घेऊन तुम्हाला ती बाप्पांवरती अर्पण करायची आहे. ओम गण गणपते नमः असं म्हणत तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि एक एक अक्षदाचा दाणा जो आहे तर तो तुम्हाला अर्पण करायचा आहे. दुसरी अक्षदा तुम्हाला घ्यायची आहे, ओम गण गणपते नमः असं म्हणायचं, इच्छा व्यक्त करायची. त्यानंतर तुम्हाला तांदळाचा हा दाणा तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अर्पण करायचा. अशा पद्धतीने तुम्हाला 21 वेळेला या ज्या अक्षदा आहेत तर त्या तुमच्या इच्छा बोलत तुम्हाला एक एक तुम्हाला जो तांदळाचा दाणा आहे तर तो बाप्पांच्या वरती अर्पण करायचा आहे. तर उद्या गणेश जयंती आहे, उद्या तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. गणेश तिथी गणेश जयंतीच्या या तिथीवरती तुम्ही जर हा उपाय केला तर या उपायाचं तुम्हाला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं, म्हणूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. दुसऱ्या दिवशी बुधवार आहे, बुधवार सुद्धा गणपती बाप्पांना समर्पित असतो आणि या दिवशी वसंत पंचमी सुद्धा आहे. तर या दिवशी आपल्याला 21 तांदळाचे दाणे या लाल कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. आता किती दिवस ठेवायचे आहेत तर पुढच्या गणेश जयंतीपर्यंत तुम्हाला ही पोटली तुमच्या तिजोरीमध्ये तशीच ठेवून द्यायची, त्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर आणि धनधान्य सुद्धा आपल्या नांदत असतं. त्यामुळे तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करा. संध्याकाळपर्यंत म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता. उद्या जर तुम्हाला शक्य असेल तर बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि यथाशक्तीनुसार तुम्हाला तिळाच्या लाडूचा प्रसाद म्हणून वाटप करायचं आहे. आणि तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या मला तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकता. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांच्या बरोबर शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.